फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. Inspector Sue, you can't have all dar. Please have a seat. Thanks. Sit. Tumhi ikade kase khay? Tumchi aathvan ali mhanun. Khay? Tumchi aathvan ali mhanun ikade yena shakya hai ka? Mama ghevun aalet mala ikade. Oh, te kashyasathi? अगं तुझं किशोरीवर संशय असा ना, तू तुझ्याशी खोटं वागता, बाहेर लपडी करता, म्हणून यांका घेऊन येईल. म्हणजे आता ह्या किशोरला दूर करून मला जवळ करणार? हवालदार, हवालदार का? इन्स्पेक्टर आहे मी. तुमचं अण्णा हवालदार असा ना, आधी त्या किशोरच्या बाहेरच्या लपड्याचा शोध घ्यावा. मला दुसरी काही कामं नाही आहेत का? इन्स्पेक्टर सूर्यकांत, तुम्ही माझ्यासाठी काही एवढं पण नाही का करणार? मॅडम, तुमच्यासाठी काहीही करायची तयारी. बोला, मुंबई बंद करू का? पण बार चालू ठेवा. कोणाला कशाचं तर बोट केला केसाचं? मॅडम, तुमचे केस चांगले आहेत, पण तुम्ही उगाच मुंबई कशाला बंद करता? त्याच्यापेक्षा जेवढं काम सांगितलं तेवढं करा ना. ठीक आहे, आपण त्याची नार्को टेस्टच करूया. नको नको, नार्को टेस्ट नको, आम्हाला अजून मुलं व्हायची आहेत. अहो, नार्को टेस्ट म्हणजे कुठची सर्जरी नसते, ती एक टेस्ट असते. टेस्ट करून बघू काय हरकत आहे. पण हल्ली त्या नार्को टेस्टवर बंदी असा ना. हो ना, त्याच्यामुळे सगळे इंजेक्शन पोलीस स्टेशनवर पडून आहे. मी जातो आणि सगळे घेऊन येतो. पण या नार्को टेस्टनी नक्की होत काय? तो खरं बोलायला लागेल. खरं की काय? आणि तो लफडेबाज आहे हे सिद्ध होईल. पण हे सिद्ध झाल्यानंतर तुम्ही काय करणार? मी डिवोर्स घेणार. येस, घटस्फोट. पण घटस्फोट दिल्यानंतर तुम्ही जे दुसरं लग्न कराल ना, ते माझ्याशी करायचा. तुमच्याशी? तुमच्याशी कशाला? आता माझाच नंबर आहे ना. अरे, हो हो हो, तुमचाच नंबर आहे. येस, त्या नार्को टेस्ट बघा आधी काय ते. हे बघा, तुम्ही ना हल्ली माझ्याशी खूप खोटं बोलता हे माझ्या लक्षात आलंय. मला न सांगता कुठेतरी गायब होता हेही माझ्या लक्षात आलंय. म्हणून मी तुमची परीक्षा घ्यायचं ठरवलंय. माझी परीक्षा घेतेस काय? किती मार्कांची घेतेस? ते खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करतात ना. ती परीक्षा घेणार आहे मी, नॅचरो टेस्ट. कुठली टेस्ट? नॅचरो. खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं? अगं, हे नार्को टेस्ट म्हणायचं का तुला? हा, तेच काय ते. तू माझी नार्को टेस्ट घेणार आहेस? हो यो. तू माझी नार्को टेस्ट घेणार आहेस? ठीक आहे, कुठे चालले? कुठे चालले म्हणजे ते नॅचरल टेस्ट आहे ना, त्याचं इंजेक्शन आणायला औषधांच्या दुकानात. त्याचं इंजेक्शन इथे मिळते का? काय वेळ लागला का? कुठली केवढी मोठी टेस्ट आहे, त्याचं इंजेक्शन इथे मिळत नाही. ते इंजेक्शन चीनला मिळतं. चीन? चीनला. मला परवा सचिन बोललो होता. सचिन आता नाव आठवलं मला. मी सचिन कडे गेलो होतो. सचिन? आता सचिन नाही विसरले. अगं सचिन, सचिन त्याच्याकडे गेलो होतो. मला विचारतो, काय बाबा वहिनी कशा आहेत? मला बरे आहेत. आणत नाही आमच्याकडे. म्हणलं, अरे तू असतोस कुठे? तू आपल्या टूर वर. मला म्हणाला, यावेळेस वहिनीने घेऊन या. त्या सचिन कडे गेलो होतो मी. मला सचिन बोला, पटकन जा, 2 मिनिटात वहिनींशी बोल आणि परत ये. चल, मला पटकन निघालं सचिन कडे. चल तू. सचिन मला. कोण सचिन? तुला काय वेळ लागलाय का? अरे, मी तुला फक्त नार्को टेस्ट करायला सांगते. त्याच्यात वेळ लागण्यासारखं काय आहे? अरे, पण ती टेस्ट का करायची? कारण की मला तुझ्यावर डाऊट आलाय. तू काहीतरी माझ्यापासून लपवतोयस ते. असं का करेन? मला काय माहिती का करतोयस असं ते. पण असतात काही पुरुष असे. मी नाही. पुरुष नाही? मी पुरुष आहे ग, पण मी तसा पुरुष नाही आहे बाकीच्यांसारखा लपवा छपवी करणारा. हा, मग ठीक आहे ना, आपण करून टाकूया नार्को टेस्ट. अगं, पण तू जे काही बोलतेस ना, मला अजिबात पटत नाहीये. म्हणून आपण ही नार्को टेस्ट करायची. अरे, पण ह्या विषयाची परीक्षा घ्यावीस का? विषयाची कुठे परीक्षा घेते? मी तर तुझी परीक्षा घेते. हे बघ, तू जर एवढा कॉन्फिडेंट असशील ना की तुझ्या मनात काहीच चोर नाहीये, तर आपण करून टाकूया नार्को टेस्ट. झूट खा झूट, पाणी का पाणी हो जाय का? पण नाही, नार्को टेस्ट होणार म्हणजे होणारच.